अशी एक पडीत पडेल विहिरीत आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी म्हणून वर येतील प्राणी म्हणून. ते विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का, आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस आणि माकडिणीची रूपवान बाई झाली. बायको म्हणली देवानी तुम्हाला माकडाचं काय केलं, आता भजन करायला मुक्त व्हा, आता उडी टाकू. पण त्याने काय ऐकलं, कुठं ना ऐकून त्याने पुन्हा एकदा येत उडी टाकली. पुन्हा तशाला तस माकड आलं वरून बसलं ख्या 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 करीत मारा. आता रूपवान बाई राजा आला हात धरला आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग, बाई माग. बायको कोणाची, माकडाची. नेली कोणी, राजेनी. पण आता माकडाला भेटते का, कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल बघा दुसरा येईल, हे जरी नाही काल. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असे या श्री क्षेत्र रावळगाव नगरीमध्ये चालत असलेला आपला हा अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातीलही तिसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्या जीवनामध्ये गुंफणेचा योग प्राप्त झाला. तसं रावळगावच्या सप्ताहामध्ये येण्याकरता महाराजाला पुण्य लागत. रवी महाराज लई दिसानी नंबर लागवतो महाराज, कारण इथे येण्याकरता पुण्य लागतं महाराज. तसं नाशिक जिल्ह्यात प्रवेश करायचं म्हणल्यावर पुण्य लागतं. विठ्ठला आता ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्वांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचा मान राखून. सर्व आली अतिशय पवित्र निवेदन आहे. माझं काहीतरी परमभाग्य एवढ्या मोठ्या सप्ताह म्हणजे माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. परी माझ्या दैवा जो घडव त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. दिवस तिसरा आहे महाराज आणि अतिशय मंडप जर बघितला तर असं वाटतंय महाराज कीर्तन सकाळपर्यंत केले तरी आळस येणार नाही महाराज. काय उभारणी आहे महाराज आणि अतिशय भव्य नियोजन केलं. तुम्हाला सर्व गावकरी मंडळीला धन्यवाद. सर्वांच्या आशीर्वादाने श्रीगुरूंच्या आशीर्वादाने जशी सेवा करता येईल तसा सेवा करण्याचा प्रयत्न. आणि साऊंड सर्व्हिस तर काही बोलायचं काम नाही महाराज. एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत. इकडे यूट्यूब चॅनल वाढले तुम्हालाही धन्यवाद. सर्व पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून आपल्या शिवेकडे येतो. विठ्ठला तसा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे गुरुजी काकडा आहे आणि काकड्यातला हा अभंग आहे. भगवत दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या जीवनात जो अनुभव आला जो बदल झाला त्या बदलाचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. तसं संप्रदाय वारकरी संप्रदाय खरं तर याची निर्मितीच आपला बदल होण्याकरताच केलेली. वारकरी कीर्तन कशा करता, भजन करते कशा करता, परमार्थ कशा करता, आपल्या जीवनात बदल होण्याकरता सप्ते आहेत महाराज. कीर्तन कशा करता, शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता, खाण्याकरता. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता. मग कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. खरं तर कीर्तनाची पॉवरच अशी आहे, कीर्तनचा अंग कीर्तनचा अंग
टाळे बाजूचा बसल्या बसल्या मारा कीर्तन चांग आणि होय अंग ब्रह्मीभूत काया होतशे कीर्तनी आणि भाग्य तरी ऋणी देवायसा बदल होण्याकरता कीर्तने. आमचे महाराज म्हणायचे चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे, औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं तर लेकरू बाळ. हा हे कळतंय तुम्हाला बोला दादा. तसं परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. आणि एवढा सप्ताह कशा करता, एवढा 8 तास कशा करता, परमार्थ केला तर माणसात परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन झालं नाही असं नाही, खाण्यामध्ये परिवर्तन झालंय, पैशामध्ये परिवर्तन झालंय, कपडे लत्त्यामध्ये परिवर्तन झालंय, पण माणसाचं परिवर्तन तशाला तसंच राहिलंय, परिवर्तन नाही. जगद्गुरु तुकोबारांनी अहो रात्र जो परमार्थ केला, आपलं जीवन बदलण्याकरता परमार्थ केला. आणि तुकोबारांचे शब्द सुद्धा आहेत, आम्ही शरीराकरता परमार्थ नाही केला, आम्ही मनाकरता परमार्थ नाही केला, लोकांनी आमच्या पाया पडावा म्हणून परमार्थ नाही केला. परमार्थ केला कसा करता, शेवट शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. केला होता अट्टा हा शेवटचा दिस गोड व्हावा. आपण परमार्थ कशा करता करायलो याचं माणसाला ज्ञान पाहिजे महाराज. आता 300 किलोमीटर मी तुम्ही आलो, कशा करता आलो, कोण मला पैसे करता बारीक गावाचा. आपण इथं कशाला आलो याचं कीर्तन करायला भान पाहिजे महाराज. आम्ही तुमच्या पदरात काहीतरी चांगलं टाकलंच पाहिजे आणि तुम्ही सुद्धा कीर्तनकारातून काहीतरी चांगलं घेतलंच पाहिजे. पण आता हे भावना राहिले नाही महाराज. लोकांना कीर्तन म्हणजे विनोदाची कथा गोड लागे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे. विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय बोलत चला, विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय. मी खाली येऊ का, बरं वाटतंय का बरं होतंय, बरं वाटतंय, बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे. आता तुमच्यातलं बोलतो, आपल्या हातपायाला जर बेंड आलो, बेंड कळतंय का, ते चोंबळलं पाहिजे का फोडलं पाहिजे. ओ बेंडाच्या बाहेरचे तुम्ही, चोंबळल्यावर मजा नाही, फोडतच बरं आहे. बरं फोडणाऱ्याचा राग येतो का चोंबळणारा बरा वाटतो, मोकळं बोला. फोडणाऱ्याचा काय येतो राग आणि चोंबळणारा. आज लोकांना कीर्तनकार सुद्धा कसे आवडतात माहितीये का, जे चोंबळतो का त्याच्या ज्ञानेश्वरीतली ओवी पाठणं सुद्धा अभंग पाठणं सुद्धा तरी लोक म्हणणार त्याच्यासारखा महाराज सप्त्यात पुन्हा आलाच नाही आपल्या. म्हणजे लागत काय लोकांना, पण कीर्तन कारणे कधी देवाची हे चाडे आलं बाबे देवा,
आता असे मंडळी आम्हाला बी लाभत नाहीत महाराज. रोज कीर्तनच महाराज, एक कीर्तन दोन कीर्तन वसुदेव महाराज तुम्हाला तर अनुभव आहे. पण वादक चांगले, गायक चांगले आणि कीर्तनाला तिन्ही बी माणसं नीट पाहिजेत महाराज. पहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करायचा प्राण म्हणजे वादक आहे महाराज, आणि तदनंतर गायक, आणि तदनंतर खाली बसणारे माणसं सुद्धा नीट पाहिजेत. नाही तर काहीचे तोंड असे येतं, त्याचं तोंड बघितलं की हाय ते इसरत आहे माणसं. कीर्तनाला बसताना असं फ्रेश बसायचं, ताण घ्यायचं नाही महाराज. मोकळं फट बसायचं, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, ताण घेत बसायचं नाही महाराज. आता असे माणसं आहेत, ऐकणारा वर्ग तज्ज्ञ, गाणारे तज्ज्ञ, वाजणारे तज्ज्ञ, सांगणारा आजच्या दिवस म्हणा काळी इथं देत नसते. सगळे माणसं तज्ज्ञ आहेत. आता 12 वाजले तरी तुम्ही उठायचं, होय चल द्यायचं का, हात वर करा, बरं हात वरी करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते, फक्त हात वर करा. आता हे वातावरण जुळून आलंय महाराज. आणि एकदा हे तिन्ही बघा, गायक एकदा जुळून आले, वादक एकदा जुळून आले, कीर्तनकार जुळून आला, आणि खाली बसणाऱ्या ज्या माणसाचं मन एकदा जुळून आलं, तुकोबाराय म्हणले याची पॉवर सांगतो. शेवू ब्रह्म रस गेर जरी 5 असले ना, रस्ता बघून टाकले पाहिजे. तज्ञ माणसं आहेत महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ अहो रात्र जगद्गुरु तुकोबाराने आपल्या आयुष्यातला एक क्षण बी वायला गेला नाही महाराज. तुकोबाराय म्हणले आमच्या जीवनातला वेळ वाळायला तितकाच गेला. वेळ वाया गेला आपला, तर किती वेळ वायाला चाललाय याचा आपण कधी गणितच केलं नाही महाराज. तुकोबाराने अहो रात्र परमार्थ केला, पण भगवंताचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या मनाची जी स्थिती बदलली, त्या स्थितीचं वर्णन म्हणजे हा अभंग आहे. अनुभवी जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातला. आणि संताकडे बघण्याचा आपला जो चष्मा आहे ना, हे कधी बी अनुभवाचा पाहिजे. चमत्काराने जर आपण संताकडे बघायला लागलो तर संत कधी कळणार नाहीत. आचरणाने जर आपण संताकडे बघायला लागलो तर संत कधी कळणार नाहीत. अभ्यासाने जर आपण संताकडे बघायला लागलो तर संत कधी कळणार नाहीत. आकृतीनं जर आपण कधी संताकडे बघायला लागलो तर संत कधी कळणार नाहीत. बुद्धीनं जर आपण संताकडे बघायला लागलो तर संत कधी कळणार नाहीत. पण अनुभवाने जर संताकडे तुम्ही बघितलं तर संत कळल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा जर मुख्य सिद्धांत कोणता असेल, त्याचं नाव अनुभव आहे. अनुभव आले अंगा देया जगाले तसे.
अनुभव महत्वाचा आहे आणि परमार्थ सुद्धा काय महत्वाचं आहे, अनुभवच महत्वाचा आहे. संसारामध्ये वय वाढलं किंमत वाढती का कमी होती, बोला कमी होती. आणि परमार्थात वय वाढव किंमत वाढती म्हणजे का वाढती, जसं जसं माणूस मोठा होईल तसं तसं त्याचा अनुभव वाढत जाणार आणि संसारात किंमत घटत चालत आहे. महाराज परमार्थात अनुभवाला किंमत आहे. महाराज म्हणले जे वाचाळ लोक आहेत ना त्याने आमचं महत्वाचं मुख्य शब्द ऐका. तू का म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवाविन नका वाव घेऊ. अनुभवाशिवाय परमार्थकडेला जाऊ शकत नाही. अनुभव महत्वाचा आहे. अनंत वाचाळ बरळती आणि त्या काहीसा दयाळ पावे हरे. संतकडे जर आपण आचरणाने बघायला लागलो तर शेवटच्या अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा कधी कधी लहान लेकरासारखं वागवतो, कधी कधी पिशाच्या सारखं वागवतो, कधी कधी उन्माद झाल्यासारखं वाटतो. उन्मादवत पिशाच्यवत आणि बालवत. कधी कधी आपल्याला वाटतं एवढा मोठा महात्मा आहे, हजारो लोक त्या महात्म्याच्या दर्शना करता येतील आणि असं लहान लेकरासारखं महात्मा का वागवतो. भगवंताबद्दल प्राप्त झालेल्या प्रेमाला दृष्ट लागू नये म्हणून महात्मे वेड्यासारखं वागत असते. तुकोबारायचा शब्द आहे, याचसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. विठ्ठला आचरणाने साधू बघायचं नाही मग चमत्काराने. चमत्काराने तर कधीच साधूकडे बघू नका. आणि आज लोक गर्दी कोणाकडे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. कोणाचे बी लोक पाया पडतात आणि त्याच्याकडून काही कुठाना झाला पुन्हा त्याची निंदा करायला पक्की आहेत. महाराज ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाच्या दारात जाऊच नका म्हणजे आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. काय संत आहेत महाराज. आता कोणाच्या पाया पडायलेत लोक, कोणला संत म्हणायले इतकं सोपं नाही महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय जर सरळे तर कोण संत आहे महाराज, कोण नाही. त्यांना बघा, आचरणाने बघू नका, चमत्काराने संतकडे बघू नका, त्यांचा अनुभव बघा. संतांनी आपल्या जीवनात जो अनुभव आला तो अभंगाच्या माध्यमातून कधीच केला. मुद्दे चार आहेत. काही गोष्टीचा अनुभव माणसाने कधी घेऊ बी नाही आणि लोकांना सांगू बी नाही. काही गोष्टीचा अनुभव स्वतः उपभोगावा पण लोकांना सांगत बसू नाही. काही गोष्टीचा अनुभव लोकांतरात मांडावा पण स्वतः घेऊ नाही. पण चौथा मुद्दा असा आहे, अनुभव स्वतःही घ्यावा आणि जगाला बी मांडावा. मुद्दा पहिला, अनुभव घ्यायचाही नाही आणि लोकात मांडायचं बी नाही. दारू पिण्याचा अनुभव घ्यायचा बी नाही आणि कशी लागती म्हणून लोकांना सांगायचं बी नाही. आल्या आल्या आमच्या परमार्थ बिंबी युवराज दादांनी सांगितलं, व्यसनावर तुम्ही जास्त बोला. कारण सध्याचा काळ व्यसनाधीन जास्त आहे महाराज. कीर्तन कसे करतात मला मोकळं उत्तर द्या. कीर्तन म्हाताऱ्या माणसा करतायत का तरुण मुला करतायत, बोला तुम्ही. आणि कीर्तनाला गर्दी पुढं कोणाची. आता हे माणूस किती वय तुमचं, हा आता हे माणूस कीर्तन ऐकून सुधारणार नाही आणि तमाशा ऐकून बिघडणार. म्हणजे यायच्या करता कीर्तन आहे का, नाही. बरं ज्याला कीर्तनाची गरज आहे ते कधी पुढे येऊन बसत नाहीत. तरुणाची गरज आहे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, जय हो नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. व्यसनापासून बाजूला गेलं पाहिजे महाराज. आणि दारू नावाचं व्यसन असे त्याला लई प्रयत्न करायची गरज नाही. मला जसे माणसाचे मित्र तसे व्यसन लागतील. आता मृदंग वाजवायचा सहज वाजवावं लागेल का त्याला रियाज करावा लागेल, रियाज. भजन म्हणायचं त्याला सुद्धा काय रियाज. कीर्तन करायचं याला सुद्धा काय अभ्यास आहे ना. श्रवण करायचं याला सुद्धा अहो तो सुद्धा अभ्यासच आहे. दारू प्यायची तो सुद्धा काय त्यो अभ्यास नाही. चलता चलता व्यसन लागत आहे महाराज. चलता चलता भोपाळीतलं इतकं प्रमाण गोड आहे. तुकोबाराय म्हणले व्यसनाधीन माणसं चलता चलताच होते
नकळता संग झाला सहज खेळता सहज खेळता प्रवळ झाली चिंता चलता चलता लागत. काल मला एक जण म्हणलं महाराज एक टोपण घ्या तुमचा खोकला जातो. मर दारूचा टोपण कुठं खोकला जाईन का? तो मला मी जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय अवघड महाराज. आणि दारू पिणाऱ्याची एक भाग्य आहे महाराज, सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटती? कोणाला भेटत महाराजाला? चुकून मी नाही. आता आम्ही इकडे कीर्तनाला येऊन घरी विचारावं कुठं गेलेत महाराज? उधळलंय. पण दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी अपशब्दाने बोलणार? कधीच नाही. माणसात कधी नवऱ्याचा अपमान करणार? कोणाची बायको? आणि तरी ते दारू पिते म्हणजे विचार करा महाराज. दारू पिणाऱ्याची बायको जर मंदिरात आली तर देवाला हात जोडून कोणता अभंग म्हणती माहिती? स्वतः करता नाही अभंग म्हणत महाराज. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. देवाला प्रार्थना करते महाराज आणि पाया पडतो महाराज दारूच्या व्यसनापासून बाजूला राहा. तुम्ही म्हणता तुला एवढी तळमळ का? मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे महाराज. तुम्हाला खानदानी कळते का? अंबानी नाही बरं का? खानदानी म्हणजे ज्या माणसाला सकाळी उठल्या उठल्या दारू प्यायला लागत त्याला खानदानी म्हणायचं. पण आमच्या आईनं ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा चांगल्या प्रकारे कीर्तन करू शकतो. आणि लेकरं घडवायचे का बिघडवायचे हे हातात कोणाचे? बाळा काय नाव आहे तुझं? उभा राय. पूर्ण नाव सांग. हां, तुला आई जास्त आवडते का पप्पा? पप्पा. बस खाली आताशी मला कळलं आमची बी जिरिणारे लोक आहेत म्हणून. तो उभा राय रे, आवाज द्या जरा मोकळा जरा. सर घसा कोरडा पडायची नाही रे. मी नाव सांगतो. कुणाल गोकुळ मारतंड. कितीला शाळेत? सातवीला. आई जास्त आवडते का पप्पा? दोन्ही बी त्या पप्पा दोन्ही बी. उभा बसू नको बसू नको. जास्तीत जास्त कोण आवडते खरं सांग? महिषपत. पप्पाच म्हणायले ती. बस खाली. तुला जास्त कोण आवडते? दोन्ही बी. जास्त कोण आवडते? रवी भाऊ आपलं काही खरं नाही महाराज. एक बी आईचं नाव घेत नाही महाराज. आणि आमच्या तिकडं जर नुसतं विचारलं ना जास्त कोण आवडतं नाव कोणाचं येते? आई. आता यायला बी तसंच मला वाटायले. जवळच असते ना त्याचे रे ते आर्थिंग फ्युचर खोय लागले महाराज. पण जास्तीत जास्त पहिला लेकराच्या तोंडात शब्द कोणता आहे? आता ही मुलगी आहे दिदी. कितीला आहे बाई तू? चौथीला. काय नाव तुझं? आई आवडते का पप्पा? मम्मी. आलं तिथं तुरंग बाई. कोण कोण आवडतं जास्त? आई. तुला ग बाई? आई. तुला ग बाई? आई. आणि इकडं पप्पा. संतूर ठेवलं महाराज ते. पण जास्तीत जास्त लेकराच्या तोंडात जर शब्द कोणता असेल आई हे प्रत्येकाला कबूलच करावं लागतं. आणि कोणताही कीर्तनकार येऊ द्या पहिली कविता कोणाची म्हणतो? बाप. नंतर संतांनी बी जास्त कोणाला उचलून धरलंय? आईला. कादंबरीवालीने कोणाला उचलून धरलंय? आईला. सिनेमावालीने कोणाला उचलून धरलंय? आईला. म्हणजे बापाचं कोणी वर्णनच करीत नाही महाराज. जास्त शिक्का कोणावर आहे? आणि बघा बाप किती बी खानदानी वाईट असू द्या माय जर चांगली असेल तर गुरुजी लेकूर बिघडतच नाही. भक्त प्रल्हाद कोणाचा मुलगा आहे? हिरण्यकश्यपूचा. आणि भक्त प्रल्हादाचा बाप कोण? तिथं चालन ते पुन्हा. म्हणजे हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण? भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हाद जो घडला आईमुळं का बापामुळं? असे तज्ज्ञ माणसं पाहिजेत. कोणामुळं? आईमुळं.
छत्रपती शिवाजी महाराज घडले याच्या मागे हात कोणाचा आहे? आईचा. गोपीचंद घडला याच्या मागे हात कोणाचा आहे? आईचा. मदनसेनी चार लेकर देवाच्या दारात नेले, सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म, आलारक, चारही बी लेकर देवाच्या दारात नेले. हात कोणाचा? आईचा. कारण मदलसा मातीने जर लेकरांना त्या पाळण्यात टाकलं आणि झोका जर दिला गुरुजी, काय गोड गाणं म्हणायची म्हणा. हा देह ना शिवंत संस्कार होत असतील महाराज. आताच्या महिलांना जर लेकरला पाळण्यात टाकलं तर कोणतं गाणं म्हणतात मला सांगा बरं तुम्ही? कोणतं गाणं? काय म्हणतात तेच द्यायलाच माहित महाराज. आमच्या इकडे तर बाया दोनच शब्द म्हणतात, हाड कुतू. कोण्याच ग्रंथात उल्लेख नाही बघ महाराज त्याचा. काय अंगाई गायली जायची महाराज. आणि पूर्वीचं काव्य इतकं सुंदर होतं महाराज. लिंबोनीच्या झाडामध्ये चंद्र झोपला गा बाई. आवाज द्या जरा. आज माझ्या पाडसाला झोप का? लिंबोनीच्या झाडामध्ये चंद्र झोप. अशी आनंदात झोप लागायची महाराज. आता झोप नाही लागत, ती लेकरू झोपतच नाही महाराज. ते बावचाळ्यासारखे गाणे म्हणले, लेकरू झोपत असते महाराज. काय सुंदर अंग आहे होती पण. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू, अरे मासिया मोहळा रे रचियला रे कंदू, झाडूनी आणखी नेला तया फुकटची वेधू. तुमच्या इकडे ते मोहळच म्हणते ते झाडाला मोहळच का? आणि त्याला ते गोड लागतंय त्याला काय म्हणते? मध. किती झाडं फिरत असते मधमाशा ते मध गोळा करण्याकरता. हजारो झाडं फिरते आणि एका झाडावर काय करते? मोहळ तयार करते. आणि आपल्यासारखं अतिशय अनगौरीचं धुपन घेऊन जातो आणि सगळा माल काय करते? काढून आणते. मग त्या मधमाशीनी केलेले प्रयत्न फुकट गेले का व्यर्थ गेले? काय सुधरत नाहीत का बोलत नाहीत? व्यर्थ गेले आणि फुकट गेले. तसं आपलं होऊ नये म्हणून संतांची तळमळी. ते कोसला नावाचा एक किडा आहे बघा, माहीत असलं का बघा? तुमच्या इकडे नाव बदलून असेल त्याला कोसलत ना काजवा. ते इंजिनियर किडा स्वतः इंजिनियर येते आणि असा घर बांधतो मारा. पण त्याच्याकडून एक चुकी होती. कोणती? ते त्याला बाहेर निघायला जागा ठेवत नाही. कोण? कोण किड्याचं नाही सांगायल तुम्हाला, आपलं सांगायल. काय म्हणले संत? त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले, अरे दोन्ही दार लिंपोनिया आत कोंडू कोंडू मेले. ही अवस्था आपल्या पदरात पडून काय
पहिले गीत होतं. मी तर नेहमी सांगतो महाराज, मायबाप जर चांगले वागले तर लेकर आयुष्यात वाईट वागणार नाही, गुरुजी जर चांगले वागले तर विद्यार्थी आयुष्यात वाईट वागणार नाही, आणि साधू जर नीट वागला तर समाज आयुष्यात वाईट वागणार नाही. जबाबदारी लेकरं घडवण्याची जबाबदारी आई वडिलांची. मला आता बघा तुम्ही एवढा माता भगिनीची संख्या, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. मला टाळी का वाजवा म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा म्हणलं. कारण सध्या माणसाला येडं मोबाईलने केलंय आणि महिलाला येडं त्या एकाचडी एक मालिका. काल आमच्या बायकून मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गेला सतवाडी. काय सांगा तुम्हाला, माया संग भजनी आली ती मला महाराजाची बायको येडवणी काम करायले म्हणलं गपचित बस चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातली. काळ भिज पण अशा काळात सुद्धा आपल्याकडून परमार्थ घडतो. काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य आहे. परमार्थ कोणाला बी घडत नाही महाराज. हो आणि तात्पुरता परमार्थ घडणं वेगळं. तुमच्या इकडे ते मासे पकडणाऱ्या लोकांना काय म्हणते, होळी. ते समुद्रात काय टाकते, जाळ. ते जाळ आतमध्ये टाकलं ओलं राहते का कोरडं, ओलं. आणि वर काढव कोरडं, आतमध्ये टाकलं वर काढव. तसे काय काय माणसं आहेत बघा. सप्ताह आला कोण म्हणलं ओले, सप्ताह आला की ओले. आणि का आला झाला कुणा कोरड्याला हे पदरचा आपले एक अगदी शब्द नाही. तुकोबाराचा शब्द बघा, जाळे घातले सागरी बिंदू न राहे भितरी, तैसे पापियाचे मन तया नावडे कीर्तन, गाढव गंगेशी नाहिले जाऊन उकिरड्यावरी लोळे, प्रीती पोशिले कावळे जाऊन विष्टेवरी लोळे, रासब धुतला मा तीर्था माझी नवे तैसा तेजी श्याम करलो, सुकराशी विष्णा माने सावकाश मिष्टांनाची त्यास काय होईल. परमार्थ आवडायला मागच्या जन्माचं पुण्य लागते महाराज. तुकोबाराय म्हणले आम्ही इथपर्यंत आलोत ना, किती जन्माचं पुण्य. जन्म जन्मिया, जन्म जन्मिया, आम्ही ओ बहु पुण्य के जन्म जन्मिया, कृपा केले जन्म जन्मिया, बहु पुण्य केले जन्म जन्मिया, बहु पुण्य केले जन्म जन्मिया. आमागे बहुत जन्मे हेच करितालो आम्ही, हेच करितालो विठ्ठले कृपा केली. म्हणून लेकरांची जबाबदारी ही आई वडिलांवर आहे, विद्यार्थ्याची जबाबदारी ही शिक्षकावर आहे, आणि समाजाची जबाबदारी ही साधूवर आहे. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले असू दे झोपू द्या, काही बिघडत नाही, पण 51 जागी पाहिजे कोण. आणि आता 51 जर झोपला 50 कायमची झोप लागायची काही शक्यता आहे. संतांची तळमळ आहे महाराज. मी तर नेहमी सांगतो कायम रस्ता चुकतो ना त्याला जीवमणी जावा, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देवमणी जावा, चांगल्या रस्त्याने चालतो त्याला साधक म्हणी जावा, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावतील त्यांना आमचे संत म्हणी जावा. आज्ञानी लावावे सन्मार्गाशी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीवमणी जावा, सगळ्यांना जगावतो त्याला देवमणी जावा, आणि सगळ्यांना रात्रंदिवस जागवतात त्यांना आमचे संत म्हणी जावा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते.
अशी इतकी हळूनो टाळी कोण वाजवत नाही जेवण केलं नाही का जोरात वाजव जरा अशी हा याला म्हणते टाळी मार टाळी वाजवली तस ती टाळी का काय मला ते मी लागला मोकळ्या मनाने वाजवायची मार तुम्ही टाळी वाजवली म्हणजे आम्हाला जरा उलासी खाली बसणाऱ्या माणसं लय जबाबदारी असते एखादा मुखडा वाजवला एखादा चक्रधार वाजवला समीवर जर आला तर आपण क्या बात आहे म्हणलं पाहिजे गायकाने सुंदर चाल म्हणली तर क्या बात आहे म्हणलं पाहिजे एखादं वाक्य पटलं कीर्तन करायचं क्या बात आहे म्हणलं पाहिजे कारण क्या क्या बात आहे म्हणलं हात वर जा तू का खाली येतू हा लोक म्हणते का क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे हे आपल्याला दिलंय कोणी देवाने हे त्याचे आभार मानायचे विठ्ठला काय प्रमाण दिलं जागा रे भाईनो कीर्तन भजन कशा करता जाग होण्याकरता संतांनी आपल्याला जाग केलं महाराज हो व्यसनापासून बाजूला राहा वाईट कामापासून बाजूला राहा चांगल्या कामामध्ये सक्रिय व्हा दारूपासून बाजूला राहा किती बार संतांनी आपल्या पाया पडून सांगितलं महाराज बाबा आयुष्य मिळालं डबल तुला मिळणार नाही 83,99,999 शरीर फिरून आपण या जन्माला आलो जास्त पाप केलं असतं तर आपण नरकात गेलो असतो जास्त पुण्य झालं असतं आपण स्वर्गात गेलो असतो जास्त अज्ञान झालं असतं आपण बद्ध झालो असतो जास्त ज्ञान मिळवलं असतं आपण मुक्त झालो असतो पण काय पुण्य केलंय पाप पुण्य समान केल्यामुळे या भूमीत आपण जन्माला आलो काय देवाने कमी ठुलं आपल्याला सांगा आणि आताचा काळ तो व्यसना दिनन दारू पिऊन विषय भोगून बरबाद करण्यासारखा काळच नाही महाराज लईच काळ चांगला आहे परमार्थ करण्याकरता पहिल्यापेक्षा कितीतरी सुविधा झाले आता बापू पहिल्या काळात कीर्तन करायला गाड्या होत्या का दादा नव्हत्या गाड्या बरं इतकं मानधन आता तुम्ही जे मला 10,000 देणार आहेत 50,000 युवराज दादा दचकू नका बरं काय कमी काय नेमकं लोकांना सांगा कोणालाच कमी नाही महाराज आता हे बाबा आहे किती वय बाबा तुमचं 73 तुमचं ओ तुमचं 73 खरं वाईस करावं माणूसच तसं आहे महाराज हो असं वाटतंय आपल्यातले 2,000 त्याला देऊन टाकावं महाराज पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही हो ना म्हणजे मला कळणार नाही इतकं पुढे गेलेत महाराज ते 73 वय आता बाबा मोकळं बोला तुमच्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होत आणि आता काय खायला आहे मला इतकं खायला झालं लोकाला डोकं नाही इतकं खायला झालं काल एक जणाने 17 धपाटे खाल्लेत किती 17 त्याला म्हणलं मरशील ना ते मला हे फक्त पाण्यापुरतं आधार आहे काय गाव खातू काय म्हणतो अहो अन्न जरी लोकांचं झालं तर पोट आपलं आहे ना काय विचार करावा खाताने माणसाने मारा याच्यामध्ये 50% अन्न टाकावा 25% पाणी टाकावा आणि 25% जागा रिकामी ठेवा ज्याला जास्त दिवस जगायचे काही लोक कपाळ दाबून पोट दाबी देत महाराज मरायची लक्षण आहेत का नाही महाराज आहारात आपण पुढे गेलो खाण्याकरता आता मरमर करायची गरज राहिलेली नाही आणि मी तर म्हणतो ज्यांनी कपाळावर अष्टगंध लावलाय बुक्का लावलाय गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली त्यांनी तरी कमीत कमी खाण्याची चिंता करू नये कबीरदास महाराज म्हणले फकीर होकर फिकीर करताय ओसाला गधाय अरे आपण चिंतन करायचं आपली चिंता करणारा परमात्मा आहे तुझी चिंता त्याशी सर्व काळ तुझी चिंता त्याशी सर्व काळ तुझी चिंता त्याशी सर्व समजने वाले विचारा का आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची जन्म तुझी चिंता आपण चिंतन करायचं आपली चिंता करणारा कोणी परमात्मा आहे खाण्यामध्ये चिंता करायची गरज नाही बरं पैशात बी लोक आता कमी इतका जास्त आहेत आता या मंडपात कोणी बी हात वर करा माझ्याकडे मोबाईल नाही
आजचं पाकिट त्याला फक्त हात वर करा. केला का कोणी? तुम्ही ना करू. तुम्ही जरी हात वर केला तर मी पाकिट म्हणलं पैसे म्हणलेलं नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज माणसं गरीब राहिले नाही. पैशाने श्रीमंत, आहाराने बी श्रीमंत, बर कपड्याने बी. काय कपडे झालेत मारा? कोणाला कमी? महिलाला साड्या कमी नाही, माणसाला कपडे. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं, साडे तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली ती. काल नेमकं कमी काय लोकाला? पैसा भरपूर आहे, खायला भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे, हरवलं फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तन. तेने सदा चित्ता समाधान. किती बी ताणे होत्या डोक्यामध्ये मारा, व्यसन करू नका. किती बी डोक्याला टेन्शन येऊ द्या, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. किती बी ताण आला ना कीर्तनात येऊन बसा, फ्रेश होतोय माणूस. गातो आवडी गोड तुझे नाम तुझे माझा तुझे घन श्याम गातो आवडी गातो आवडी गातो अशा वादनात आल्या होत्या. काय समाधानी? नाम तुझ घेता देवा होई समाधान. लई आनंदात ठुलं मारा देवाने आपल्याला. बरं इतकंच नाही, एवढे माणसं मांडपात बसलेत, याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? अहो हे सुद्धा देवाचे काय आहेत? उपकार आहेत मारा, देवाने आपल्याला वाचवलं. ये जर दलिंदर रोग आलता एवढा मोठा कोणता, त्याच्यात जर आपला नंबर लागला असता तुमचं आमचं दर्शन. देवाने आपल्याला वाचवलंय, किती भाग्य आहे महाराज. भारतात आलो पहिलं भाग्य, पुन्हा नाशिक जिल्ह्यात आलो दुसरं भाग्य, मेलो नाही तिसरं भाग्य, संतांच्या भूमीत आलो चौथं भाग्य, आणि परमार्थ जर केला तर श्रेष्ठ भाग्य. परमार्थ करण्याकरता व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका, वाईट काम अनुभव घेऊ बी नका, आणि लोकात हे मांडू बी नका. कारण हे शरीर आपल्याला डबल मिळेल का? एकदा एकदाच. पैसा जर गेला तर डबल मिळू शकतो, आपला मित्र जर गेला तर डबल मिळू शकतो, काही बी मिळू शकत. पण आता घड्यात घडीमध्ये किती वाजले बाळा? 10:45. उद्या 10:40 होणार का नाही होणार? आजचे का उद्याचे? हा आजची जी वेळ गेली आता डबल वेळ येणार नाही. माणसाचं शरीर म्हणजे सुवर्ण संधी आहे. आणि तुकोबाराय म्हणले एकदा जर गेलं आता मागुता येईल फेरा, मागुता येईल मागुता येईल फेरा. म्हणून संत म्हणले बाबा ऐका, जर तुम्ही आमचं नाही ऐकलं नुकसान तुमचं आहे, आमचं नाही. डबल डबल ही सुवर्ण संधी मिळणार नाही. माझ्या नेहमीच्या कीर्तनातलं एक दृष्टांत असतं, डबल सुवर्ण संधी मिळत नाही. अशी एक पडीत पडेल विहीर होती, आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी म्हणून वर येतील प्राणी म्हणून. ते विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? कोण म्हणलं बोला? माकडी. कोणला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली?
उडी टाकायची का? माकड म्हणलं उडी टाकू, दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकी तू, आणि माकडणीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाई काम करू. कोण म्हणलं हे पक्क ध्यानात ठेव बरं का? माकड. कोणला म्हणलं? काय म्हणलं? माकडीन म्हणली तुम्ही फक्त उडी टाका, आकाशवाणी तुम्ही म्हणता तशीची. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी कोणी? बरोबर. जशी उडी टाकली, माकडाचा रूपवान माणूस आणि माकडणीची रूपवान बाई झाली, विहिरीच्या काठावर आली. कोण? सिद्धांतम तात्पर्य पकडतोय. बरोबर. आता कोण झाली? माणूस आणि बाई. मग मला सांगा, एकदा उडी टाकल्यावर माकडाचा माणूस झाल्यावर आणि वर आल्यावर गपचित मारावं का? नाही. पण बऱ्याच वेळाला भेटल्यावर माणसाला खाता येत नाही, म्हणून तो वाई अवस्था निर्माण होते. एक मन आहे बघा, देव देता येतो बोला छप्पर, आणि पुढची मन माहिती आहे तुम्हाला, लेता येतो चिंबडी उधड कर लेता येतो. हे बी पाठ करून ठेवा विठ्ठल. आता पहिल्याने कोण होत? माकड. आता उडी टाकल्यावर कोण झालंय? बायको. म्हणली देवाने तुम्हाला माकडाचं काय केलं? आता भजन करायला मुक्त व्हा, आता उडी टाकू. पण त्याने काय ऐकलं? कोणी? त्याने काय ऐकलं नाही. कोणी? माणसं. आणि बायकोचं नाही ऐकून त्याने पुन्हा एकदा येणी उडी टाकली. पुन्हा तशाला तस माकड आलं, वरण बसलं ख्याख्या ख्याख्या करीत मारा. रूपवान बाई राजा आला हात धरला, कोण म्हणलं घेऊन गेला दम धरणदर्शी. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? बाई माग. बायको कोणाची? माकडाची. नेली कोणी? राजेनी. पण आता माकडाला भेटत का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे माकडा तर नाही सांगायला तुम्हाला मी. नर्द्यात येऊन जर तुम्ही भजन नाही केलं, आपलं सुद्धा त्या माकडामध्ये होऊ नाही. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल बघा दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल बघा दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे शरद शेवट टाळ 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 शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा पहिला कीर्तन गुरुजीने आमच्या तिकडे ऐकलं होतं. आणि आमच्या इकडे बांदस महाराज पिंपळगावकर म्हणून सचिन महाराज,
ह्या महात्म्याने गायलेले हे भजन आता इतका पिंगळा झालाय महाराज, ओरिजिनल महाराजांनी गायले, आता कोणी आलं पिंगळा झालं बोली तो देखा